है तेरा बच्चा पाऊस येतो ना बेटा पाऊस येतो ता म्हणून तर बघा आता आम्ही असं घर बनवलंय मस्त पैकी मी काय सांगतो अरुण दादाचा रूम आहे अरुण दादाचा रूम आहे सुनंदा ताईचा रूम आहे हे संजोग आहे पण असे माणसं कुठे नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही अरे वाप रे टोपी वीपी घालून तुम्ही समजूनच गेला असाल की आई टोपी वीपी घालून अरे अरे अशी ठेवा ना हा मग असं हाताने कर ना चल बरोबर आहे तू टोपी वीपी घालून कुठे चालले सांगशील काय जरा चालले जरा आम्ही आमच्या जरा जुन्या घरावर जरा जाऊन येतोय कारण भरपूर रात्रीपासून पाऊस पडलाय जरा तिकडचा जरा नजारा बघून येतोय कारण मला आठवण येते त्या रूमची बाबा पाणी भरतोय का काय पाणी भरतोय का काय जरा जाऊन बघून येतो संजोगला घेऊन जाते मी आणि जरा पाऊस लागतो म्हणून मी टोपी घातली बघा टिंग टिंग औ तर मित्रांनो आम्ही चाललो आमच्या जुन्या रूम वरती कारण की तिथे पण आम्ही जेव्हा ग्राउंडला राहायचो ग्राउंड फ्लोरला तर पूर्ण पाणी भरायचं आणि रात्रभर इथे पाऊस चालू आहे ते आतापर्यंत चालू आहे आईला बोललो चल आपण पहिला जाऊन येऊ आपल्या रूम वरती कारण की तो रूम आहे जो आहे तो रेंटवर दिलाय आणि आपली पण जिम्मेदारी बनते की आपले जे रेंटवर राहतात ते व्यवस्थित राहतात की नाही किंवा त्यांना काय प्रॉब्लेम तर नाही ना त्या गोष्टी आम्ही विचारायला चाललोय रात्रभर पाऊस येतोय त्याच्यामुळे फोन तर आहे पण फोनवर फक्त विचारून मतलब नाही कारण इथला इथे आहे वेस्ट वरून ईस्टला तर आपल्याला जायला काय हरकत आहे बरोबर आहे आणि आई गेली होती काल कल्याणला परवाच्या दिवशी कल्याणला गेलो जरा कल्याणला जाऊन आलो जरा कार्य होते कार्य बिर्य करून आलो आणि जे आता धीर वाढले त्याची मुलगी होती तर मी एका खुर्चीवर बसलेली बाजूला तर मला बोलवलं त्यांनी की एका पोरीला सांगितलं की त्या मावशीला बोलून आण तर मी गेली तर बोलते अहो मी तर तुमचे व्हिडिओ बघते छान वाटतं व्हिडिओ बघून मला माझ्या आईची आठवण येते अगं मी बोलली तू ना सर मला ओळखत पण तुझी आई मला ओळखते पप्पा ओळखतात तुझी आई कुठे गेली तर एकदम धायदायदिशी रडायला लागली बोलली आई माझी या दुनियात नाही आज वर्ष झालं आणि माझे वडील पण ह्या वर्षी वारले गेल्या वर्षी माझी मम्मी वारली तर मला एकदम बरं झालं म्हणजे तेच मी आले आणि तुझ्या आईला शोधते मी बोलते ना आई आणि मला कसं तुम्हाला बघून ना आता मध्ये तुम्ही आजारी होतात ना तर तुम्हाला बघून ना मला एवढं रडायला यायचं तर माझी आई माझ्या असं वाटतं का माझी आई आहे की काय तिने मला व्हॉट्सअपला फोटो पाठवला बघा माझी आई तुमच्यासारखीच दिसते की नाही म्हणजे हो गेले का तुझी आई पण मला चांगली ओळखते तुझे पप्पा पण मला चांगले ओळखतात तर म्हणजे तुला असं कधी पण वाटलं ना का तू कधी पण घरी येऊ शकते म्हणजे आई तुझा नंबर देतेस काय मला म्हणजे घे ना का नंबर घे आणि कधी तुला असं वाटलं तुझ्या आईची आठवण आली तर तू कधी पण येऊ शकतेस माझ्या घरी मी एवढं सांगितलं कार्यविर पार पडलं आणि आले पण थोडं वाईट वाटलं तर मित्रांनो आई गेली होती कल्याणला कार्यासाठी गेली होती आणि तिची मुलगी होती त्यांची त्यांची आई पण नाही आणि वडील पण नाही तर त्या गोष्टी भाऊक झाल्या त्या सगळ्या गोष्टीसाठी आणि आता आई जेव्हा आली घरी त्याच्यानंतर पाऊस चालू झाला कालपासून आणि आम्ही चाललो आता आमच्या जुन्या रूमवरती तिथे पाणी भरलंय की नाही हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला आपण आपल्या जुन्या रूमवरती जाऊया प्रतिभा इथे बसल्या फुर घालायला हात दिला काय बोलतो प्रतिभा काय ना मी बसले ऐकते तुम्ही दोघं काय बोलतात आईची कान तुला वाटलं आम्ही काय प्रवचन आणि भाषण देतो का काय ऐकतेस तू तसं नाही पण आई जरा बोलली का म्हणजे डोळ्यातून अश्रू येतात ना म्हणजे भावुक होते लगेच म्हणून मी बघत होते आई कशी बोलते ओ माय गॅड प्रतिभा आणि प्रतिभाच्या प्रतिक्रिया सांगितल्यात अजून प्रतिभाच्या प्रतिक्रिया ऐकायच्या असतील तर मला वाटलं तिथे पाणी भरून जाईल पूर्ण विरार शहरामध्ये तर आपल्याला पहिला तिथे जाऊन भेट घ्यायची आमच्या जुन्या रूम वरती त्याच्यानंतर काय प्रतिक्रिया ती बघू आपण तिकडे तर चला आपण जाऊ तर मित्रांनो आम्ही बसलोय आता बाईक वर जाई बस चल मी छत्री घेतली म्हणून याला टोपी दिली घालायला अरे वा वा मग तू काय शायनिंग मार होती का घरामध्ये टोपी घालून अरे चल रे पाऊस नव्हता लागत चल नाही बोलला तर मित्रांनो इथून ईस्टला जायला म्हणजे वेस्ट वरून ईस्टला जायला आम्हाला फाटक लागतो आणि हा खूप वेळ झाला फाटक इथे लागलेला आहे मला वाटतं ही तिसरी ट्रेन असेल जाता येता आणि इथे बाजूला शाळेची मुलं वगैरे खेळत होती हे बघा आमच्याकडे बघून कारण मी कॅमेरा चालू ठेवला होता म्हणून ते असं करत होते बाकी काही ओळख बिळख काय नव्हती आपली आणि इथे आम्ही खूप टाईम थांबलो होतो कायदेशीर आणि आईची इथे ओळख बघा आता आई फाटक लागलं फाटक लागलं की एवढं आता उभं राहिलोय पावसामध्ये पाऊस येतोय हे बघा या ताई पण आहे पण बघितले आईची ओळख बघितली इथे फाटक लागलाय
खूप टाइम झालाय म्हणून गाडी आली आता गाडी जाणार तसा फाटक उघडणार आहे, तोपर्यंत मी माझा मोबाईल ठेवतो आणि डायरेक्ट थेट आमच्या घराजवळ हा कॅमेरा ओपन करतो, तोपर्यंत तुम्ही विश्रांती घ्या। तर मित्रांनो इथे आम्ही गाडी थांबवलेली आहे, बघा इथे गाडी थांबवली आहे। आता आम्ही जुन्या घरामध्ये आलो, आता आम्ही आमच्या जुन्या घरामध्ये आता कसं जातं तुम्हाला मी बॅक कॅमेरा चालू करून दाखवतो। तर मित्रांनो इथे आम्ही राहिलोय 16-17 वर्ष आणि इथे पाणी आमच्या घरामध्ये यायचं एवढे वर्ष, मला वाटतं ह्या वर्षी पण घरामध्ये आलं असतं पण आम्ही घर बनवायला काढलं। आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे ही लहान लहान मुलं एवढ्या घाणीच्या पाण्यामध्ये खेळतात, हे सगळे गटार लाईनचं पाणी आहे म्हणजे कुठे गटार वगैरे फुटली असतील त्याचं। आणि हे आमच्या घराच्या बाजूलाच म्हणजे सगळं एवढं आवारामध्ये पाणी भरलेलं असतं हे, आणि इथूनच आमच्या घराच्या आतमध्ये पाणी जायचं समोरून एकदम कट टू कट पाणी जेव्हा जास्त यायचा पाऊस तेव्हा। आणि हे लहान लहान मुलं इथे ह्या खाण्याच्या पाण्यात खेळायचे, मला माहीत नाही यांच्या आई वडील यांच्याकडे लक्ष देतात का नाही, पण बिचारे ते तरी काय करणार घरामध्ये, पण इथून सगळं पाणी आमच्या खाण पाणी सगळं घरात यायचं इथून। तर आम्हाला खूप आम्ही खूप त्रास काढला इकडे पावसाच्या दिवसामध्ये, पण काय करणार आपलं स्वतःचं घर होतं म्हणून आपल्याला राहावंच लागलं तिकडे। तर मित्रांनो इथे पहिला आम्ही राहायचो आणि आता हा रूम जो आहे तर रेंटवर दिलाय, आणि जेव्हा पाऊस यायचा तेव्हा आम्हाला भीती वाटायची की इथे खूप म्हणजे पाणी भरायचं इथे पहिला खूप, त्याच्यामुळे आम्हाला खूप भीती वाटायची इथे काय हो मग तेवढं पाणी भरायचं जमिनीच्या आतून पाणी यायचं। तर आम्ही आता रूम बी महा बनवलेला आहे पण आता अजून तर पाणी नाही आलंय, पाणी नाही आलं घरामध्ये ऍक्च्युली आम्ही इथे राहायचो म्हणून आम्हाला जरा काळजी वाटते की इथे जे पण कोणी राहतात रेंटवरती तर रेंटवरती राहतात तर पैसे देऊनच राहतात ते लोक, ठीक आहे ना, तर आपल्याला पण थोडी त्यांची म्हणजे जिम्मेदारी आपल्याला पण बघायची आहे। तर आपण जे प्रॉब्लेम फेस केले तर ह्यांनी पण नाही केले पाहिजे त्या गोष्टीसाठी, म्हणून आम्ही हा रूम जो आहे तो व्यवस्थित बनवला जेणेकरून आतमध्ये पाणी येऊ नये, तरी सुद्धा हा पाणी इथून बाहेरून यायचा अगोदर पण आता नाही येत आणि हा पाणी जो इथे भरलेलाच असतो। आता पाऊस गेल्याच्या नंतर मला वाटतं 15-20 दिवस जोपर्यंत ऊन येत नाही कायदेशीर तोपर्यंत हा पाणी सुकणार नाही। 14-15 वर्ष झाले आम्हाला हा पाणी असंच भरलेलं राहतो, 15 वर्ष आम्हाला इथे, 15 नाही जास्त झाली 16-17 वर्ष झाले हा हर वर्षी इथे पाणी भरतो आणि इथून सगळे झुरळ साप वगैरे कधी कधी बघायला भेटतात। आणि अशा सिच्युएशन मध्ये आम्ही इथे राहायचो एक टाइम होता अशा याच्यामध्ये आम्ही राहायचो पण घाबरायचो नाही आम्ही बिंदास राहायचो, पण काय आपल्याला एवढा 16-17 वर्षात काय आपल्याला त्रास नाही झाला काय नाही, एवढंच काय पाणी यायचं वर्षात ना एकदाच पाणी एक टाइमच यायचं इकडं। आणि आई तर झगडे करायची इथे कारण की हा जो आपला पॅसेज आहे इथून लोक एवढा तिथे जेवढा पाणी साचलंय कडकडने येतात आणि आपल्या पॅसेजच्या मधून असे आई साफ करून ठेवायची आणि ते चिखलाचे पाय घेऊन यायचे, मग आई बोंबाबोंब करायची मी सर्व साफ करायची आणि चिखलाचे पाय घेऊन यायचे, किती घर एकदम साफ घरासारखं ठेवायची मी। आता बघा इथं भाडोत्री नाही तर बघा कसं भाडोत्री नसेल तर मी इकडचं साफ करायची जागा का तर कीटन नको यायला म्हणून, तर कधी कधी येते बघतो तर मला एकदम हे वाटतं बाबा काय खरंच दाराची हालत झाली। तर त्याला खूप बरं वाटलं की घरामध्ये पाणी नाही आलं आणि कोणत्याही प्रकारचा यांना आता त्रास नाही झाला या गोष्टीसाठी। 2 मिनिटं दे मला, अरे बाबा या ना इथे इथे ना तिथे अंधार येणार काकांना काय बोलायचं मला माहित नाही, बोलतात 2 मिनिटं मला दे आता बघू काय बोलतात। मी काय सांगतो अरुण दादाचा रूम आहे, अरुण दादाचा रूम आहे, सुनंदा ताईचा रूम आहे, हे संजोग आहे, पण असे माणसं कुठे मला बघितले नाही। मी रेंट देतो एकदम कमी ती सांगत नाही मी, पण माझ्यासाठी ते आणि मी आता निवांत राहतो असे माणूस पुरा विरार मध्ये नाही। ऍक्च्युअली मित्रांनो रूमला आम्ही खर्च केला ह्या रूमला, रूम बनवायला टाइल्स वगैरे व्यवस्थित आणि 2-4 महिन्यांनी मी इथे यांना विचारतो की बाबा इथे कसं आहे व्यवस्थित आहे कोण त्रास वगैरे आजूबाजूचा काय, त्यांच्याकडून अपडेट घेत असतो। आणि आम्ही पण सांगितलं आहे तुम्हाला कोणी त्रास दिला तर आम्हाला लगेच कॉल करायचा आम्ही लगेच येणार इकडे, काय नाही एकदम मस्त आहे, पण हे वरचा देव आला ना तर पाणी इथे पर्यंत येतो पण घरात नाही, पहिला तर हे पोहायचा हे संजोग पोहायचा जमिनीच्या आतून याचं पाणी बाथरूम मधून याचं पाणी आता सर्व ते क्लिअर करून आणि दयाळू माणूस आहे अरुण दादा म्हणजे एक नंबर आहे। धन्यवाद धन्यवाद। तर मित्रांनो चला आता आपण यांच्याशी थोडस बोलचाल करू आणि आपण आपल्या घरी जायचंय का बाहेर जायचंय, आईचं अजून पक्क नाही कुठे जायचंय तुला आता, अरे सोड मला बाहेर मी जाते रिक्षा बाजारात जायचं वाटतं हिला बघू, चला तोपर्यंत विश्रांती घ्या। ती कुठे दिवसापासून साफ भरतो हे पोरं एवढ्या घाणीच्या पाण्यात खेळतात काय बोलशील तू, अरे मी तर ओरडते त्यांना की खेळू काय अंगावर काय उठेल काय उठेल हे दादा रे थांबा शाळेच्या कपड्यावर नुसते दिसतात हे कालच्या
किती पोरं खेळायची, त्या मुताचं पाणी सर्व पाणी सर्वचं पाणी सर्व जमाय, त्यातच पोरं खेळायची. मी तर ओरडायची कोण पोरं. पण त्यांच्या आई वडिलांचं लक्ष नसतं काय, त्यांचे आई वडील बघत नाही काय, काय अंगावर उठतील का, आता काय बिमारी निघाली गेले वाटत सगळे पळाले, आता येतील परत नाही गेल्यावर बघतच आहे काय. तर बघा आता आम्ही असं घर बनवलंय मस्त पैकी, त्यांना पण त्रास नको, आम्ही त्रास काढला पण त्यांना नको, भाडेकरांना त्रास. मित्रांनो छोटं घर आहे पण खूप छान घर आहे. आता आम्ही जस्ट बनवलंय हे घर कारण की आपल्या भाडोत्री जे राहतात त्यांना त्रास नको जसा आम्ही काढलाय तसा, म्हणून हा घर आम्ही बनवलंय. आम्हाला पण आवडलंय, चांगलं आहे, बरकत आहे, सोनं आहे माझं घर. ऍक्च्युली आमची फॅमिली वाढली ना म्हणून आम्ही रूम चेंज केला, नाही तर केला नाही. आम्हाला एवढं किडे बिडे सर्व इकडे यायचे आमच्या घरी, पण मी घर सोडलं नाही. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो तर आहोत, पण ही चैन आहे ना जरा तुटलेली आहे, जाऊ दे घरी जाऊनच काढतो चैन. बघ जरा सुकला काय, बघ ना तू बोलते ना की हा भिजला असेल का नाही, कसं तुला निघेल का चैन आजच्या दिवशी. अरे निघेल ना, तू कशा टेन्शन घेतस. अरे मित्रांनो घरीच जातो मी, लिफ्ट मी जायचं का तुला. हा चल बाबा, मध्ये पसणार तर नाही ना बाबा. एकटी तर येत नाही मला, तर लय भीती वाटते एकटीला, पंखा नाही चालू करत, जाऊन टिकली कुठे. अरे टिकली गेली वाहून वाहून. ठीक आहे टिकले आहे, हो गंध लावते ना, तो गंध पाण्याने हे होऊन गेला का, तो माझ्या इथं डोक्याला खास सुटते काय माहिती, तर टिकलीचा गम लावून लावून. ते तर मी 100 वेळा ऐकलं, ते काय सांगते ऐकून. अरे वा छोटा बच्चा रेडी आहे बघ. छोटा बच्चा समझ के हम तुम ना समझाना रे, दुखी दुखी दुख दुख. अरे आई आई इथे लवकर इथे, तू जॅकेट आणि मी खाली पॅन्ट घातली होती तिथं घेऊन गेलीस, आणि ही टोपी कोण घेऊन जाणार. अरे काय ना मग, लहान बाबू आहेस काय, लकड्या तू सुकायला टाकले पाहिजे. सुका खडखडीत आहे, मी छत्री तर माझ्या शाळेने गेल्या. हो ही छत्री ही कुठे आणि ती छत्री कुठे, वा वा छोटा बच्चा किती शांत बसला हे तुम्ही बघू शकता. हे छोटा बच्चा का माझ्या, तू माझा छोटा बच्चा ना, छोटा बच्चा ना तू. लय त्याला बाईक नाही आवडतो. आप नाही ग बच्चा, ग छोटा बच्चा आप नाही बोली, आप नाही बोली, पप्पाला कर आप, आपण नाही बोलले तर आपण तात ना बोली. छोटा बच्चा रागावलाय कारण छोटा बच्चाला घेऊन नाही गेलो आम्ही बाहेर, पण पाऊस येत होता. हे छोटा बच्चा पाऊस येत होता ना बेटा, हा पाऊस येत होता म्हणून त्याला घेऊन नाही गेलो, म्हणून छोटा बच्चा रागावलाय. पाऊस येत होता ना बच्चा, मी वरती जाते ना पप्पा कडे, चाल चाल चाल. मी आहे मी आहे मी आहे मी आहे छोटा बच्चा छोटा बच्चा छोटा बच्चा. अरे एक मिनिट, मी छोटा बच्चाला सांभाळतो, विसरून दे या.